यंदा उशिरा पाऊस सुरू झाल्यामुळे देशातील खरीप लागवडीवर परिणाम झाला आहे. या सप्ताहात मूग वगळता सर्वच पिकांच्या किमती वाढल्या. जून जुलै महिन्यामध्ये मुगाची आवक गेल्या वर्षीपेक्षा कमी झाली आहे. हळद आणि टोमॅटोच्या किमती तेजीत आहेत. मक्याचे भाव वाढत असून ते जर हमी भावापेक्षा अधिक झाले तर हेजिंगचा विचार करावा. मक्याकरता सध्या जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर डिलिव्हरी करता NCDEX मध्ये व्यवहार करता येतील. कापसाकरता MCX मध्ये जुलै ऑगस्ट नोव्हेंबर आणि जानेवारी करता व्यवहार करता येतील. हळदी करता ऑगस्ट सप्टेंबर आणि डिसेंबर डिलिव्हरी करता NCDEX मध्ये व्यवहार करता येतील. MCX मधील कापसाचे स्पॉट अर्थात राजकोट यवतमाळ जालना इथले भाव गेल्या सप्ताहात 2% घसरून ₹55,660 वर आले होते. या सप्ताहात ते 0.5% वाढून ₹55,960 वर गेले आहेत. ऑगस्ट फ्युचर्स भाव ₹56,540 वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स ₹56,700 वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा 1.3% अधिक आहेत. कापसाचे भाव घसरण्याचा कल आहे. आवकही आता कमी होत आहे. कपाशीचे स्पॉट भाव प्रति किलो 20 रुपये गेल्या सप्ताहात ₹1,401 वर आले होते. या सप्ताहात ते याच पातळीवर कायम आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स ₹1,480 वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा 5.6% अधिक आहेत. कापसाचे हमी भाव मध्यम धाग्याकरता प्रति क्विंटल ₹6,620 आणि लांब धाग्याकरता ₹7,020 आहेत.